व्यवसायापासून सुरुवात करा आणि यशस्वी उद्योजक बना असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होणमोरे यांनी आरग येथे केले. कोणताही व्यवसाय करताना भांडवलाबरोबरच तीव्र इच्छाशक्तीचीही गरज असते. मात्र केवळ भांडवल नाही म्हणून शांत बसू नका. छोट्या व्यवसायापासून सुरुवात करा, सातत्याने प्रयत्न करा आणि यशस्वी उद्योजक बना असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होणमोरे यांनी आरग येथे केले. आरग येथे सौ पद्मश्री रितेश शहा या युवतीने सासरे रवींद्र शहा व पती रितेश शहा यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री लघु उद्योग व्यवसाय या योजनेचा लाभ घेऊन स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा आरग येथून रक्कम रुपये 8 लाख रुपये कर्ज घेऊन अत्याधुनिक मशिनरी आणून सुरू केलेल्या PVC पाईप जॉइनर मशीनच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या युवतीने जिद्द चिकाटी आणि धाडसाने सुरू केलेल्या व्यवसायाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी सौ पद्मश्री शहा म्हणाल्या, बाळासाहेब होणमोरे साहेबांच्या सहकार्यातूनच आम्हाला प्रेरणा मिळाली. यांनीच योग्य मार्गदर्शन केले, म्हणूनच आज मी हा व्यवसाय सुरू करून 4-6 महिलांच्या हाताला काम देऊ शकले. महिला व युवतींनी पुढाकार घेतला तर आम्ही त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करू, असेही पद्मश्री शहा यांनी बोलून दाखवले. सध्याच्या काळामध्ये लोक मुलं विद्यार्थी खूप शिकतात, पण नोकरीच्या आणि व्यवसायाच्या मागांना लागतात. फक्त नोकरीच पाहिजे असं म्हणत असतात. खरं तर उद्योजक बना हा केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी पाठपुरावा करत असतात, तरुणांच्या मागे लागत असतात की उद्योजक बना म्हणून. पण बहुतेक तरुण उद्योजकाच्या मागे लागता उद्योग व्यवसाय सुरू न करता नोकरीच्या मागे लागण्याचा प्रयत्न करतात. पण आज आरगसारख्या या खेडेगावामध्ये पद्मिनी रितेश शहा, पद्मश्री रितेश शहा या तरुण उद्योजक बनलेत. गेल्या 6 महिन्यापासून रितेशचा आणि माझा संपर्क आला आणि यापूर्वी शहासाहेबांच्या आणि आमचे किती वर्षानुवर्षांचे संबंध आहे. पाईप जॉईंट करणे, त्याच्यामध्ये एल्बो असतील, जॉईंटर असेल, हे सर्व मटेरियल त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी पुन्हा आधुनिकमध्ये गेले. आज त्यांनी 8 लाख रुपयाचं एक अत्यंत आधुनिक मशीन आणलं आणि सुरू केलं. या मशीनसाठी त्यांना मुख्यमंत्री रोजगार योजनेतून आपल्याला स्टेट बँकेनं 8 लाख रुपये लोन मंजूर केलं आणि याच्यात त्यांना 35% सबसिडी मिळणार आहे आणि हे सुद्धा त्यांनी लाभ घेतलेला आहे. आज माझं ग्रामीण भागातील, सांगली जिल्ह्यातील, मिरज तालुक्यातील सर्व युवकांना आव्हान आहे की तुम्ही रोजगाराची संधी बघा, पण उद्योजक बघा. उद्योजक बनल्यानंतर तुम्ही स्वतः उद्योजक व्हाल आणि स्वतः उद्योग करून 4 लोकांना काम देता, हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वतः कुठेतरी नोकरी करणारे होण्यापेक्षा व्यवसाय करून रोजगार देणारे व्हा, हे जे आम्ही आव्हान केलं होतं त्या आव्हानाला साथ देऊन यांनी महिला असून एक खूप मोठ्या प्रमाणात कष्ट घेतलं, जिद्द केली आणि जिद्दीने त्यांनी स्वतः व्यवसाय मार्गदर्शन घेतलं. जे शासनाच्या नियमाप्रमाणे कोर्स असतो तो कोर्स पूर्ण केला आणि आज यांनी एक व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये, कर्नाटकमध्ये यांचा, आज सांगली जिल्ह्यामध्ये तर असं मशीन आहे किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये असं अत्यंत आधुनिक मशीन आहे हे कधी बघायला मिळालं नाही. यावेळी रितेश शहा, सौ पद्मश्री शहा, रवींद्र शहा, जवाहर शहा, अमित शहा, उद्योगपती दाजी खोत, अनिल कुंभार, दिनूभाई यादव आदी उपस्थित होते. अशी माहिती एसटीएन मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरव यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.